रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र इतर युरोपियन देशांमध्ये द्राक्ष निर्यात ही सुरळीत सुरू आहे, त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. वाढत्या घाऊक महागाईचा परिणाम आता थेट औषधांवर होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून जीवनावश्यक 800 औषधांची किंमत वाढणार आहे. रशिया युक्रेन युद्ध, कोरोना, लॉकडाऊन या सगळ्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झालाय. नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन्स मधल्या जवळपास 800 औषधं आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमती 10% वाढणार आहेत. कोरोनाची साथ ओसरत असल्यामुळे गुगल कंपनीनं वर्क फ्रॉम होम संपवून कर्मचाऱ्यांना आता हळूहळू कार्यालयामध्ये बोलवण्याचा निर्णय घेतलाय. 4 एप्रिलपासूनच कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 वेळा बोलवायला सुरुवात केली आहे, पण जे कर्मचारी कार्यालयात येऊ इच्छित नाहीत ते वर्क फ्रॉम होम करू शकणार आहेत. ट्विटरनं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिली आहे. ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांनी ट्विट करत या महिन्यामध्ये त्यांचे जागतिक कार्यालय पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर केलंय. पण ज्यांना ऑफिसमधून काम करायचं असेल तर ते करू शकतात, आणि ज्यांना घरातून काम करायचं असेल तर ते इतर कुठूनही करू शकतात असं पराग अग्रवाल यांनी जाहीर केलंय. रविवारी मध्य रेल्वेनं ठाणे ते कल्याण दरम्यान 8 तासांचा मेगा ब्लॉक घेतलाय. कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या धीम्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आलाय, आणि त्यामुळे अनेक लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. रेल्वे सेवा रात्री बंद झाल्यानंतर रेल्वे स्थानकांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बेस्ट दिलासा मिळणार आहे. कामानिमित्त रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचता यावं यासाठी बेस्ट उपक्रमामार्फत रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला काही ठराविक बस मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे, आणि ही सेवा 7 मार्चपासून सुरू होणार आहे. तोट्यात असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक विद्युत बस घेण्यात येते. आता डबल डेक्कर विद्युत बस खरेदीची चाचपणी NMMT कडून सुरू आहे, आणि त्याला पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही दुजोरा दिला. 20 ते 25 डबल डेकर बस घेण्याचा विचार आहे. दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या सक्तीचं करणारं विधेयक महाविकास आघाडी सरकारनं विधिमंडळामध्ये आणलंय. आस्थापनेचे देवनागरी लिपीतले मराठी भाषेतलं नाव फलकाच्या सुरुवातीलाच आणि इतर कोणत्याही भाषेतल्या नावापेक्षा मोठं असावं असं बंधन या विधेयकाद्वारे घालण्यात आलंय. LIC IPO रेड हेअरिंग प्रॉस्पेक्ट्सला सोमवारी सेबीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नव्या सेबी प्रमुख माधवी पुरी बोच यांनी पदभार स्वीकारल्यावर लिस्टीच्या प्रतीक्षेत असणारी LIC पहिलीच कंपनी आहे, आणि LIC IPO वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलंय. रायगड जिल्हा परिषदेचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 66,75,66,000 अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय. अर्थसभापती निलिमा पाटील यांनी हा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 4,70,00,000 रुपयांची वाढ झाली आहे. मालेगावच्या टिळक रोडवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरची धोकादायक इमारत अचानक कोसळली. सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये. इमारत कोसळल्याची दृश्य CCTV कैद झाली. ऐन वर्दळीच्या वेळी ही इमारत कोसळल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेच्या भीतीनं 12वी शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. प्रवेश बांगारे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे, आणि काल 12वीचा इंग्रजीचा पेपर होता, मात्र अभ्यास पूर्ण झालेला नव्हता आणि म्हणून तणावाखाली येत त्यानं आत्महत्या केली. भांडुपच्या ड्रीम्स मॉलला पुन्हा एकदा भीषण आग लागली. लेवल 3 ही आग असल्याचं अग्निशमन दलानं सांगितलं. वर्षभरापूर्वी याच मॉलमधल्या हॉस्पिटलला आग लागली होती. मोठी जीवितहानी झाली होती. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे. मॉलमधल्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर काल संध्याकाळी एका अपघाती वळणावर ठेवलेल्या टायर्सला आग लागली होती. या भीषण आगीमध्ये टायर पूर्णपणे जळून खाक झाले.
हा अपघात किवळे एक्झिट इथे झाला. आगीचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या वाळकी शिवारामध्ये तब्बल 3 एकर शेती क्षेत्रात अफूच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. प्रकाश सुधाकर पाटील यांच्या मालकी शेतामध्ये झाडं आढळली. या अफूची किंमत कोटींच्या वर असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवला जातोय. उत्पन्न बाजार समितीला अपेडाच्या शिष्टमंडळानं भेट दिली. यावेळी त्यांनी बाजार समितीच्या कामकाजाची माहिती घेतली. कांद्याची आयात निर्यात, बाजारभाव, लिलाव प्रक्रिया, अडचणी, उपाययोजना अशा सगळ्या बाबींची अपेडाचे अध्यक्ष डॉ एम अगथम यांनी माहिती घेतली. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरच्या चांडोहमध्ये पांडुरंग मंदिराचा तृतीय वर्धापन दिन संपन्न होतो. या कार्यक्रमानिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मनमोहक अशा विविधरंगी रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघालाय. हरी कीर्तनासारख्या आणखी धार्मिक कार्यक्रमांचं यानिमित्तानं आयोजन करण्यात आलं. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याविषयी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयुक्त इक्बाल सिंग यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये ईडीचा समन्स आल्याची खोटी माहिती पसरवल्याचा आरोप समित ठक्कर विरोधात करण्यात आला आहे. तर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी चहल यांनी केली आहे. नागपूरमधल्या कुंभपुऱ्यामध्ये पोलिसांनी हवाला रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कोट्यवधींचं घबाड पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईमध्ये पोलिसांनी छापा टाकला. हवालाचे 4 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करत 3 हवाला व्यावसायिकांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरातल्या हवाला व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये सरकारी अधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि बोगस लाभार्थ्यांनी संगनमत करून लाटलेली लाखो रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. झी24 काही दिवसांपूर्वी भूमाफियांचा हा सगळा घोटाळा उघड केला होता. जमीन अधिग्रहित केलेली नसतानाही रंगनाथ कानडे आणि शंकर कानडे या दोघा बोगस लाभार्थ्यांना लाखो रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. त्यांच्याकडून 67 लाख रुपये वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आलेत. राज्यातल्या हायकोर्टामध्ये 51 आजी माजी आमदार खासदारांवर फौजदारी खटले प्रलंबित असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत 19, नागपूरमध्ये 9, औरंगाबाद 21, गोव्यामध्ये 2 खटले प्रलंबित आहेत आणि सर्व जिल्हे मिळून सध्या आजी माजी खासदारांवर 496 फौजदारी खटले सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातल्या फुरसुंगीच्या बापूराव गुंड यांनी उलट चालत आंदोलन केलंय. मतदानासाठी सक्ती करण्यात यावी, महिलांवर होणारे अत्याचार थांबवावेत अशा अनेक मागण्यांसाठी ते पुणे ते दिल्ली हा प्रवास उलट चालत करणार आहेत. याशिवाय ते जंतर मंतरला उपोषणही करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉनचं वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. थायलंडमध्ये वॉनचं निधन झालं. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं ट्विटरवरून वॉनच्या निधनाचं हे वृत्त दिलं. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातला दुसरा गोलंदाज होता. झुंड सिनेमाचं पुण्यामध्ये हटके प्रमोशन करण्यात आलं. सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंडोळेंनी हलगी वाजवा सिनेमागृहाबाहेर प्रमोशन केलं. झुंड सिनेमातला अभिनेत्री रिंकू राजगुरू, संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पुन्हा एकदा हेअरकट करत नवा लुक केलाय. पुन्हा एकदा तिने शॉर्ट हेअरकट ठेवलाय आणि हेअर कटिंगचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय.
अभिनेत्री सनी लिओनीनं मुंबईतल्या रस्त्यावर चक्क इलेक्ट्रिक बायसिकल चालवली. याचा व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आणि विशेष म्हणजे या व्हिडिओला कॅप्शन देताना तिनं लाईफ इज टू शॉर्ट टू बी स्टक इन ट्रॅफिक, ऑलवेज फाइंड अ जुगाड असं कॅप्शन दिलंय.